हॅलो, लाईफ अराउंड अस सिरीजच्या या भागात आपण बघणार आहोत आपल्याला नेहमी दिसणारी अजून एक पक्ष्यांची फॅमिली, ती म्हणजे ककू फॅमिली. ककू फॅमिलीचं सायंटिफिक नाव क्युक्युलिडी फॅमिली असं आहे आणि जिला मराठीत कोकिल कुळ असंही म्हणता येईल. तर बघूयात ककू फॅमिली. या फॅमिलीमध्ये जगभरातील जवळपास 125 ते 150 पक्ष्यांच्या जाती येतात, ज्यात वेगवेगळे प्रकारचे ककूज, मालकुहाज, कौकल, रोड रनर्स अशा प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. भारतात या फॅमिलीमधल्या जवळपास 24 जाती दिसतात. त्यातल्या 4 कॉमन स्पीशीज ज्या महाराष्ट्रात नेहमी दिसतात त्या आपण बघणार आहोत. पहिली म्हणजे एशियन कोयल, म्हणजे आपला कोकिळ. दुसरी म्हणजे ग्रेटर कौकल किंवा क्रो फेझंट, म्हणजे आपला भारद्वाज. तिसरी म्हणजे जॅकोबियन ककू किंवा क्रेस्टेड पाईड ककू, म्हणजे आपला चातक. आणि चौथा म्हणजे कॉमन हॉक ककू, म्हणजे आपला पावशा. ह्या चारही स्पीशीज आर्बोरियल, म्हणजे झाडांवर राहणाऱ्या वृक्षवासी अशा आहेत. तर हा आहे कोकिळ किंवा एशियन कोयल. हा भारतात आणि आशियाच्या इतरही देशांमध्ये दिसतो. याचा आकार कावळ्यापेक्षा जरासा लहान आणि शेपूट थोडी लांब असते. यांच्यात नर आणि मादा वेगवेगळे दिसतात. यालाच काय म्हणतो आपण? येस, डायमॉर्फिझम. साधारण वसंत ऋतूच्या सुरुवातीपासून ते ऑगस्टपर्यंत याचा वेणीचा हंगाम, म्हणजे ब्रीडिंग सीझन असतो. आता वसंत ऋतू म्हणजे साधारण 15 फेब्रुवारीपासून ते 15 एप्रिलपर्यंतचा काळ. ह्या काळात हे पक्षी ॲक्टिव्ह होतात. अर्थातच ह्या काळात आंब्याचा मोहोर ऑलरेडी सुरू झालेला असतो. पळस, पांगारा, काटेसावर, बहावा, कडुनिंब, शिरीष अशा बऱ्याच झाडांचं फ्लॉवरिंग याच काळात सुरू झालेलं असतं. त्यामुळे नेक्टरची आणि त्यासाठी गर्दी करणाऱ्या कीटकांची भरपूर अवेलेबिलिटी असते. आणि कोकिळ तसा मिश्राहारी, म्हणजे ओमनिवोरस पक्षी आहे. म्हणजे याला खायला फळं, नेक्टर, अळ्या, सुरवंट, फुलपाखरं, इतर कीटक असे बरेच ऑप्शन्स चालतात. त्यामुळे वसंतात हे पक्षी ॲक्टिव्ह झालेले दिसतात. आता आपल्याला जो सुंदर कुहू कुहू असा आवाज येत असतो तो ॲक्च्युली नराचा आवाज असतो. मादीचा आवाज वेगळाच असतो आणि तो तितकासा गोडही नसतो. नराचा आवाज सगळ्यांनीच ऐकलेला असेल, पण आपण आता मादीचा आवाज ऐकूया. हा सुद्धा आवाज सगळ्यांच्या ओळखीचा असेल. तर पुन्हा कधी हा आवाज ऐकू आला तर आवाज नराचा आहे की मादीचा हे नक्की ऑब्झर्व करा. आणि हो, मादीचा आवाज ऐकल्यानंतर सुंदर गाणाऱ्याला गान कोकिळा पेक्षा गान कोकिळ हा शब्द जास्त बरोबर वाटत असेल, हो ना? या पक्ष्याबद्दल अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे स्वतःचं घरटं बांधत नाहीत. हे स्वतःचं अंड इतर पक्ष्यांच्या, मेनली कावळ्याच्या घरट्यात घालतात. कावळ्याच्या घरट्यात अंड घालण्यासाठी कोकिळ नर कावळ्यांच्या वस्तीमध्ये घुसखोरी करतो आणि त्यांचं लक्ष वेधून त्यांना दूर घेऊन जातो. सगळे त्याच्या मागे लागले की मादा हळूच घरट्याजवळ येते आणि आपलं एकुलतं एक अंड कावळ्याच्या घरट्यात टाकते आणि पळ काढते. तुम्ही निरीक्षण केलं तर उन्हाळ्यात कोकिळ आणि कावळ्यांचा हा खेळ तुम्हालाही दिसेल. त्यांच्या या गुणधर्माला ब्रूड पॅरासिटिझम असं म्हणतात. ब्रूड म्हणजे अंड किंवा पिलावळ आणि पॅरासिटिझम म्हणजे परावलंबन. ब्रूड पॅरासाइट असणारा हा एकच पक्षी नाही, ककू फॅमिलीमधले बहुतेक स्पीशीज ब्रूड पॅरासाइट असतात. आणि प्रत्येक ब्रूड पॅरासाइटच्या होस्ट स्पीशीज, म्हणजे ज्यांच्या घरट्यात ते अंडी घालतात, त्या ठरलेल्या असतात. म्हणजे कोकिळ पक्ष्याचा होस्ट मेनली कावळा असतो, पण जवळपास कावळे नसतील तर मैना, खाटी, कधीकधी ब्लॅक ड्रॉंगो अशा पक्ष्यांच्या घरट्यातही ते अंड घालतात. एकदा तर सनबर्ड सारख्या छोट्या पक्ष्याच्या घरट्यातही अंड घालण्याचा रेकॉर्ड आहे. पण असं जरी असलं तरी
या होस्ट स्पीशीज काही ठराविक स्पीशीजच असतात. तर हा होता कोकिळ. यानंतर बघूयात या फॅमिलीमधला अजून एक खूप कॉमन पक्षी, बऱ्याच जणांना आवडणारा असा भारद्वाज. याला इंग्लिशमध्ये ग्रेटर कौकल किंवा क्रो फिझंट म्हणतात. हिंदीमध्ये याचं नाव महोक असं आहे आणि मराठीत तर बरीच नावं आहेत. काही भागात त्याला कुकडकुंभा म्हणतात, काही भागात नपिता म्हणतात, तर काही लोक याला कुंभार कावळा म्हणतात. तर भारद्वाजमध्ये मेल फिमेल हे सारखेच दिसतात. याचा ब्रीडिंग सीझन म्हणजे विणीचा हंगाम जून ते सप्टेंबर या काळात असतो. ककू फॅमिलीत बहुतेक पक्षी स्वतःचं घरटं बांधत नाहीत, पण भारद्वाज याला अपवाद आहे. भारद्वाज दाट झाडीत, झुडपांच्या जाळीत, मध्यभागी घरटं बांधतो. घरटं काटक्या, पानं, गवत यांचं बनलेलं असतं आणि आकाराने घुमटाच्या किंवा माठाच्या आकाराचं गोलाकार असं असतं. ह्या आकारामुळेच त्याला कुंभार कावळा असंही नाव आहे. भारद्वाजसुद्धा ओमनिव्होरस म्हणजे मिश्राहारी आहे. त्याला खायला लहान मोठे कीटक, त्यांच्या आळ्या, सरडे, उंदराची पिल्लं, छोटे साप हे सगळंच आवडतं. कधीकधी तो पक्ष्यांची अंडी किंवा फळं, बिया हे पण खातो. याचा आवाज ऐकूयात आपण. हा असा आवाज तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. तर हा होता भारद्वाज. पुढच्या वेळी भारद्वाजचं नक्की निरीक्षण करा. ककू फॅमिलीमधलाच अजून एक प्रसिद्ध पक्षी म्हणजे चातक. इंग्लिशमध्ये याला पाईड क्रेस्टेड ककू किंवा जॅकोबियन ककू म्हणतात. अर्थात त्याच्या काळ्या पांढऱ्या कॉम्बिनेशनमुळे नावात पाईड शब्द आला आहे आणि डोक्यावर असलेल्या तुऱ्यामुळे क्रेस्टेड हा शब्द आला आहे. यांच्यात नर आणि मादा सारखेच दिसतात. चातकाबद्दल अनेक लोककथा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. तो फक्त पावसाचंच पाणी पितो, त्यासाठी तो पावसाची आतुरतेनं वाट बघत असतो आणि पावसाचा थेंब हवेतच त्वचेत जलतो आणि तहान भागवतो. असे अनेक समज आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. पण आत्तापर्यंतच्या रिसर्चनुसार हा पक्षी असं करतानाचा एकही रेकॉर्ड अवेलेबल नाही. ह्या पक्ष्याच्या दोन प्रकारच्या पॉप्युलेशन्स भारतात आहेत. साऊथ इंडियातली पॉप्युलेशन आणि नॉर्थ आणि सेंट्रल इंडियातली पॉप्युलेशन. यापैकी साऊथ इंडियातली पॉप्युलेशन इथलीच परमनंट रेसिडेंट आहे, तर दुसरी पॉप्युलेशन मायग्रेटरी म्हणजे स्थलांतर करणारी आहे. ते आफ्रिका खंडातून भारतात पावसाळा सुरू व्हायच्या आधी स्थलांतर करतात. महाराष्ट्रात दिसणारी पॉप्युलेशन ही मायग्रेटरी प्रकारची असते. म्हणूनच पावसाळा सुरू व्हायच्या आधी चातकाचं दर्शन व्हायला सुरुवात होते. शहरांमध्ये टेकड्या, नदी किनारे, भरपूर पाणी असलेले प्रदेश अशा नॅचरल हॅबिटॅट्समध्ये साइटिंग्स होऊ शकतं आणि गावांमध्ये छोट्या शहरातही नॅचरल हॅबिटॅट्समध्ये हा दिसू शकतो. चातक ककू फॅमिलीमधला आहे, त्यामुळे हा सुद्धा ब्रूड पॅरासाइट आहे. म्हणजे हाही स्वतःचं घरटं बांधत नाही आणि इतर पक्ष्यांच्या घरट्यात आपलं अंडं घालतो. त्याचा ठरलेला होस्ट म्हणजे सातभाई किंवा कॉमन बॅबलर हा असतो. याचं खाद्य म्हणजे लहान मोठे कीटक, त्यांच्या आळ्या, सुरवंट, मुंग्या, कोळी आणि कधीकधी फळं हे असतं. याचा आवाज ऐकूयात आपण. तर हा होता पाईड क्रेस्टेड ककू किंवा चातक. हा पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्हाला चातक दिसतो का किंवा त्याचा आवाज येतो का हे नक्की ऑब्झर्व करा. ककू फॅमिलीमधलाच अजून एक महत्त्वाचा पक्षी म्हणजे पावशा. इंग्लिशमध्ये याला कॉमन हॉक ककू म्हणतात आणि हिंदीमध्ये पपिहा किंवा पपिहरा म्हणतात. बऱ्याच हिंदी गाण्यांमध्ये उल्लेख असलेला हाच तो पपिहा. याचं जे इंग्लिश नाव आहे कॉमन हॉक ककू हे त्याच्या दिसण्यावरून मिळालेलं आहे. हॉक म्हणजे एक प्रकारचा शिकारी पक्षी
आणि पावशा हा बऱ्यापैकी शिकरा या शिकारी पक्ष्यासारखा दिसतो. इतका की बऱ्याचदा इतर पक्षीही तो आला की कन्फ्यूज होऊन घाबरून धोक्याचा इशारा देणारे कॉल्स देतात आणि एकदम शांतता पसरते. म्हणून याला कॉमन हॉक ककू म्हणतात. नर आणि मादा सारखेच दिसतात, पण नर हा मादीपेक्षा थोडा मोठा असतो. साधारण वसंत ऋतूच्या सुरुवातीपासून पावसाळाभर यांचं ओरडणं ऐकू येतं, पण पावसाळ्याच्या सुरुवातीला याचे कॉल्स खूप जास्त ऐकू येतात. म्हणून याला हार्बिंजर ऑफ रेन म्हणजे पावसाचा अग्रदूत मानलं जातं. याच्या चढत्या सुरातला विशिष्ट असा कॉल खूप फेमस आहे. वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी याच्या आवाजाला वेगवेगळा अर्थ लावला आहे. उत्तर भारतीयांना तो पी कहा असा वाटतो, तर इंग्रजांना तो हू बी यू असा वाटायचा. काही इंग्रजांना तो ब्रेन फीवर असा वाटला, आणि म्हणूनच इंग्लिशमधलं त्याचं एक नाव ब्रेन फीवर बर्ड असं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात लोकांना हा आवाज पेरतवा असा वाटतो. आता हा आपण आवाज ऐकूयात, हा कॉल एकदा ऐकूयात. काही जणांना हा कॉल ओळखीचा वाटला असेल, अर्थात या कॉलला दिलेले सगळेच अर्थ हे माणसाच्या चष्म्यातून दिलेले आहेत. तो बिचारा एक सिंगिंग बर्ड आहे, त्याचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी तो त्याचं गात असतो. गाणं सुरू व्हायच्या आधी आलाप घेतल्यासारखा पण एक कॉल आहे याचा, तोही ऐकूयात आपण. तर हा असा पावशा कक्कू फॅमिलीचे बरेच गुणधर्म दाखवतो. कक्कू फॅमिलीतल्या इतर पक्ष्यांसारखाच तो मुख्यतः लहान मोठे कीटक, आळ्या, कधी कधी फळं खातो. कक्कू फॅमिलीची स्पेशालिटी म्हणजे हे पक्षी केसाळ आणि विषारी सुरवंटही अगदी टॅक्टफुली खातात. पावशा पण त्यात एक्सपर्ट आहे. पावशासुद्धा कक्कू फॅमिलीच्या इतर पक्ष्यांप्रमाणे ब्रूड पॅरासाइट आहे आणि बॅबलर्स म्हणजे सातभाईंच्या घरट्यात अंड घालतो. तर सध्या या पावशाचं कॉलिंग काही भागात ऑलरेडी सुरू झालं आहे. बघा तुम्हाला दिसतोय का किंवा आवाज ऐकू येतोय का. तर हे झाले कक्कू फॅमिलीमधले काही पक्षी. या फॅमिलीतले पक्षी बहुतेक सगळीकडे दिसतात आणि ओमनिवोरस आहेत, म्हणजे मिश्राहारी आहेत. त्यामुळे हे पक्षी इकोसिस्टीममध्ये अनेक महत्त्वाचे कामं करतात. ते इन्सेक्ट्स खाऊन इन्सेक्ट्सचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ठेवतात. काही कीटकांचे सुरवंट केसाळ, काटेरी किंवा विषारी असतात, असे सुरवंट इतर पक्षी खाऊ शकत नाहीत. कक्कू फॅमिलीमधले पक्षी असे सुरवंट खाण्यात स्पेशालिस्ट असतात. अशा कीटकांचं पॉप्युलेशन ते कंट्रोलमध्ये ठेवतात. ते फ्रुगीवोरस म्हणजे फळं खाणारे पण आहेत, म्हणजे सीड डिस्पर्सलच्या महत्त्वाच्या कामातही सहभागी असतात. ब्रूड पॅरासिटिझम करतानाही कावळा, सातबाई अशा जनरलिस्ट स्पीशीज ज्यांचं पॉप्युलेशन भरपूर वाढू शकतं अशा स्पीशीजचं पॉप्युलेशन काही प्रमाणात कंट्रोलमध्ये ठेवतात आणि इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी इकोसिस्टीममध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर ही होती आपल्याला नेहमीच दिसणारी, आपल्या घरच्यासारखीच असलेली कक्कू फॅमिली. या पक्ष्यांना नक्की ऑब्झर्व करा. ते काय करतात, ते काय खातात, ते नेमकं कधी ॲक्टिव्ह होतात, त्यांचे वेगवेगळे कॉल्स कोणते, सगळं ऑब्झर्व करा आणि तुमच्या ऑब्झर्वेशन्स खाली कमेंट बॉक्स. कीप ऑब्झर्विंग नेचर, कीप वॉचिंग लाईफ अराउंड अस. थँक्यू.